मिरज रोडवरील जिल्हा क्रीडा संकुल जलतरण तलावामध्ये सर्वाधिक जास्त वेळ पाण्याखाली पोहण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला आहे ही घटना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे ज्योतिराम गंगाराम बंडे वय बावीस राहणार पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ज्योतिराम व त्याचे पाच मित्र सांगली जिल्हा संकुल जलतरण तलावात पोहण्यासाठी आले होते ज्योतिराम याचे दोन मित्र तलावाच्या दुसऱ्या बाजूला बसले होते त्या मित्रांच्या पायाला पाण्याखालून शिवण्याचा प्रयत्न करत असताना मध्यपर्यंत आल्यानंतर ज्योतिराम दिसेनासा झाला त्याच्या मित्रांनी जीवरक्षक टीमला सांगितल्यानंतर ज्योतिरामचा शोध सुरू करण्यात आला अग्निशमन दलाचे जवानांना शोध करण्यासाठी बोलवण्यात आले होते त्याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता गव्हर्मेंट पॉलिटेक्निक मिरज येथे डिप्लोमा एस वाय पी एसच्या वर्षात ज्योतिराम शिकत होता मिरज पॉलिटेक्निक हॉस्टेलवर तो राहत होता उन्हाळा कडक असल्याने मित्रांसोबत पोहायला आलेल्या ज्योतिराम बंडे याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती गणेश आवदे एसबीएन मराठी मिरज